भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे आणि माजी नगरसेविका स्नेहाताई आमरे यांच्या पुढाकाराने नवयुग मित्रमंडळाच्या वतीने ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। काल उत्सवाच्या सातव्या दिवशी गुजराती समाजाच्या प्रमुख मान्यवरांनी देवीची आरती केली। हाईडपार्क सोसायटीतील सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी भजन सादर केली। मंडपामध्ये भक्तिमय वातावरण ज्यावेळेस तयार झालं होतं, मोठ्या संख्येने दररोज भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत। विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात येत आहेत। विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे आणि माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांनी दिली। सगळ्यांना नवरात्री खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे सांगायला ही जी आपली देवी आहे ती खरोखर नवसाला पावते, कारण की आमचे प्रेरणास्थान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांना मी अक्षरशः यांच्या 2 दिवसा अगोदर सांगितलं मला त्यांना जवळून भेटायचंय, पण देवीने ते इच्छा पूर्ण केली आणि अक्षरशः मोदीजींना मी हे शब्द सांगितले देखील, त्यामुळे अनुभव जास्त बोलतात ना देवी पावते, मला याचा पूर्ण अनुभव सगळ्या नागरिकांनाही अनुभव नक्कीच येईल। अंबे मात की जय। आज सातवी माळ होती, आज नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस असल्यामुळे आज इथे गुजराती समाजाचे भजन मंडळ होतं आणि हाईपॅकची आमची जी सोसायटी आहे त्यांनी आज इथे भजनाचा कार्यक्रम केला। अशाच प्रकारे भाविकांची इथे गर्दी वाढत आहे आणि सवर्ण नवी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा। देवीकडे हेच मागणं आहे की सवर्ण सुख समृद्धी आणि आनंद वगैरे हा जसा सर्व भरभराटी जावं ही देवीची प्रार्थना। CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.